श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. जे लोक मला फुकटचे सल्ले देत आहे की नवरा तुझा घरीच असतो का, नवरा तुला कामातच मदत करतो का, तू हुशार असतील तर नवऱ्याला कामाला पाठव, हे जे लोक मला कमेंट पास करत आहेत ना, त्यांना मला सांगायचं आहे की कसं आहे सध्या त्यांची तब्येत, ठीक नाही आहे. डॉक्टरनी त्यांना आरामाची गरज सांगितलेली आहे, निदान 15 दिवस. तर 15 दिवस मला त्यांना घरी ठेवायचं आहे, नंतर त्यांना मी कामाला पाठवणारच आहे. आणि ते तर जाऊ द्या, परंतु असे काही लोक आहे की तुझा नवरा आता घरीच राहणार का, तो काय करणार? अरे माझा संसार आहे, मी नक्कीच सांभाळून घेणार, परंतु तो व्यक्ती आताच जे काही झालेलं आहे त्या व्यक्तीसोबत ते खूबी आहे. सध्या त्यांना आरामाची गरज आहे, तरीसुद्धा मला ते कामात भरपूर मदत करतात. म्हणजे मी जर स्वयंपाक करत असली तर मला ते मसाला वगैरे करून देतात, भाजी चिरून देतात. मी सकाळी जेव्हा स्वराचा टिफिन करते तर तेव्हा ते उठतात, स्वराजला शिसूला घेऊन जातात, त्याला दूध बिस्किट देतात, तेवढाच माझा त्रास कमी होतो. वेळेवर मला स्वराचा टिफिन वगैरे तयार करून द्यायची मदत होते, मी स्वराची तयारी करते तर ते स्वराजला आवडतात. आणि मी जर स्वराचा टिफिन करत असली तर ते स्वराचे सॉक्स बूट काढून ठेवतात, तिची बॅग भरून देतात, तिची टिफिन बॅग भरून देतात. तर असा आमचा संसार, सुखाने संसार सुरू आहे. मला थंडीचा महिना गुलाबीशी कोटी पेटवा, माझ्या चेहऱ्याची काळजी कशी घेऊ कोणी मला सांगा. आता हिवाळा आलेला आहे, आपण हातमोजे घालतो हाताची काळजी घेतो, पाय मोजे घालतो पायाची काळजी घेतो, स्वेटर घालतो, टोपी पण घालतो, पण या सुंदर मुखड्याची काळजी कशी घ्यायची तेच कळत नाही. हिवाळा आला की डल स्किन, त्याच्यानंतर रफ स्किन होऊन जाते आणि चेहऱ्याची चमक हरवल्यासारखी होती. आपण जे डेलीमध्ये मॉइश्चरायझर यूज करतो ना, त्याच्यामुळे फक्त चेहरा मॉइश्चरायझर होतो, परंतु याच्यात ना केमिकल असतात, त्याच्यामुळे ना आपली त्वचा ना हळू हिवाळ्यात जाड पडते, रफ बनते, आणि त्वचेला या मॉइश्चरायझरमुळे अजिबात चमक येत नाही. तर अशातच मला निसर्गाच्या चांगुलपणाने बनलेलं असं मॉइश्चरायझर पाहिजे होतं की ज्याने माझा चेहरा मॉइश्चराइज झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, ते अजिबात चिकट म्हणजे ऑइल नसलं पाहिजे आणि माझ्या चेहऱ्याला त्याने चमक सुद्धा द्यायला हवी. तर अशातच मला भेटलेला आहे ममाअर्थचं व्हिटॅमिन सी ऑइल फ्री मॉइश्चरायझर. थोडस मॉइश्चरायझर तुम्हाला हातावर घ्यायचं आहे आणि पूर्ण चेहऱ्याची आणि मानेची गोल सर अशी मसाज करायची आहे. विशेष म्हणजे हलके वजनाची आहे, मॉइश्चरायझर आहे जे व्हिटॅमिन सीच्या चांगुलपणाने भरलेले आहे, ज्याच्यामुळे माझी त्वचा चांगली मॉइश्चरायझर आणि चमकते. हे नॉनस्टिकी देखील आहे आणि मला नैसर्गिकरित्या हिवाळ्यातील परिपूर्ण चमक सुद्धा देते. हे बघा ममाअर्थचं व्हिटॅमिन सी ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर, याच्यामुळे माझा चेहरा मॉइश्चरायझर झालेला आहे. हे ऑइल फ्री आहे, विशेष म्हणजे चेहऱ्याला चमक सुद्धा आलेली आहे. बाजूच्या इमेजेसमध्ये तुम्ही बघू शकता, आधी माझा चेहरा मॉइश्चरायझर होतच तर नव्हता, जाळ म्हणजे असा रब झाला होता आणि चमक सुद्धा हरवलेली होती. तर याच्यामुळे माझा चेहरा मॉइश्चरायझर झाला व चमक सुद्धा वापस आलेली आहे. ग्लोईंग चेहऱ्यासाठी आणि सॉफ्ट बनवण्यासाठी अजून मी एक प्रोडक्ट युज करत असते, ते सुद्धा ममाअर्थचं आहे. त्याचं नाव आहे ममाअर्थ व्हिटॅमिन सी डेली ग्लो फेस सिरम. तर तुम्हाला काय, व्हिटॅमिन सी युक्त डेली ग्लो फेस सिरम अशा पद्धतीने थोडस हातावर घ्यायचं आहे आणि पूर्ण चेहऱ्याची तुम्हाला वर्तुळाकार मसाज करायची आहे. चांगल्या रिझल्ट साठी दिवसातून 2 वेळा युज करा आणि चमकदार आणि तेजस्वी त्वचा मिळवा. गुडनेस प्लांट इनिशिएटिव्ह प्रोग्राम म्हणजेच ममाअर्थ करून जेव्हा तुम्ही एक प्रोडक्ट खरेदी करता तर त्या प्रोडक्ट मार्ग एक झाड लिंक केल्या जाते तुमच्या नावाने, त्याचं तुम्ही मागोवा सुद्धा घेऊ शकता. म्हणजे 2025 पर्यंत 1,00,000 दशलक्ष झाडे लावण्याचं ममाअर्थने उद्दिष्ट समोर ठेवलेलं. टिक पॉझिटिव्ह म्हणजेच ममाअर्थ जेवढं प्लास्टिक यूज करते ना, त्याच्यापेक्षा जास्त प्लास्टिक ती रिसायकल बिन सुद्धा करत असते. दर महिन्याला 240 मेगाटन प्लास्टिक ममाअर्थ रिसायकल बिन सुद्धा करत असते. ममाअर्थचे हे सर्व प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल या शॉपिंग ॲपवर तर मिळतातच, त्यासोबतच ममाअर्थच्या वेबसाईटवर सुद्धा हे प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला जर ममाअर्थच्या प्रोडक्टवर 20% डिस्काउंट पाहिजे असेल ना, तर तुम्ही माझ्या नावाचा SNS 2023 या कुपन कोडचा यूज करून 20% एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवू शकता. हा कोड अधिकृत आहे, त्याच्यामुळे ममाअर्थच्या वेबसाईटवरच तो लागू आहे. तुम्हाला माहिती आहे ममाअर्थचे हे सर्व प्रोडक्ट आता तुमच्या जवळच्या स्टोअर्सवर आणि मॉलवर सुद्धा मिळणार आहे. तर जेव्हा तुम्ही बाहेर मॉलमध्ये किंवा स्टोअरवर जाणार आणि तुम्हाला जेव्हा ममाअर्थचे प्रोडक्ट दिसणार ना, तेव्हा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला आपली कामं करूया. काय म्हणणार तुम्हाला? हा, यात्रे ते मॉलच्या समोर गेम झोन आहे ना, वरती तिथं.
हो का? हो का? मग गेम झोन अजून काय म्हणते? ते मगाशी सामान आणलं, तिनं बिल पाहिलं. ते म्हणते काय आणलं तुम्ही? आणलं तुम्ही बिल वाचतायचे का? ते म्हणते काय आणलं तुम्ही सांगा. आणलं पिझा आणला तर पास्ता आणला का? कुठं आहे? नारळ खाल्लाय नारळ विश्वास बरं खायचं हो वाचता नाही येत का रे? मग ते कॅफे वरचं बिल नाही येत ना खाल्ला अशी नाही. कॅफे वरचं बिल नाही येत म्हणजे तुले सोडून आम्ही खातो काय? कॅफेच बंद होता रात्री आम्ही आलो होतो. फोटो काढून आलो आम्ही त्या दुकानाचा. दुकान वाला म्हणे पोलीस आत का म्हणे बा तुम्ही फोटो काढून आले म्हणे. घ्या फोटो काढून. हो कॅफे बंद होतो फोटो काढून लागत होता. भाऊ इकडे आम्ही करतो स्वयंपाक. हे तुमचं कॅलेंडर सांभाळता का? तर इथं आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी करत होती तर त्यांनी मला सर्व मसाला चिरून दिला, कापून दिला, भाजून दिला, मिक्सरमधून काढून दिला. आणि शेवग्याची शेंगांची भाजी ही गणेशजींना भरपूर प्रमाणात आवडते तर आज आम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती. आणि स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे केला. आणि जेवण वगैरे केल्यानंतर पसारा वगैरे आवरून ठेवला. आणि आवरून ठेवल्यानंतर जे कामं माझे आहे ते तर मीच करत असते. तर कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि वर वाळू घालायला गेलेली आहे. तर वर वाळू घालायला गेलो कपडे की वर सुद्धा पसारा मुलांचा असतोच. तर त्याच्यामुळे मला सांगायचं आहे की कोणीही मध्ये पडू नका किंवा असं बोलू नका की एखाद्याला हर्ट होईल किंवा दुःख होईल. आतापर्यंत एकटी होती तेव्हाही काही लोकांना त्रास होत होता आणि सोबत आहोत तरीसुद्धा तुम्हाला त्रासच होत आहे. का असे लोक वागतात मला तेच कळत नाही. तर असो तुमच्या एक दोन लोकांमुळे मी निगेटिव्ह होणार नाही आहे कारण भरपूर लोकांना मी गणेशजीसोबत आलेली आहे, भरपूर लोकांना आवडत आहे. तर त्याच्यामुळे बाकीच्या लोकांचं लोकांना स्पष्टीकरण देणे किंवा हे मला पण कसं आहे तुम्ही जे बोलता तर ते व्हिडिओ सर्व बघतात किंवा ते सुद्धा बघतात त्यांच्यामुळे त्यांना वाईट वाटणार म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, बाकी काही नाही. तर असो आता सर्व कामं आटोपलेली आहे, जेवण वगैरे झालेलं आहे. आता माझी कामं झालेली आहेत माहितीये का? हे बघा क्लीनअप केलेला आहे, भांडी घासून ठेवली, सर्व आता आटोपलेलं आहे. गणेशजी आल्यामुळे ना माझं ते म्हणजे आधी असं होतं की माझा दिवस नव्हता जात. पटकन कामं धंदे करून आपलं मस्त मोकळं राहत होती. हे आले ना आले तेव्हापासून माझं कामाचं प्रमाण वाढलेलं आहे माहितीये का? हा तर त्याच्यामुळे माझं काम वाढलेलं आहे. नाश्ता करावं लागते, कपडे धुवा लागते, स्वयंपाक करा लागते. नाश्ता आपण रोलच नाही तुला माहिती. आपण नाश्ता म्हटलं ना तू कधी नाश्ता कर म्हणतो काय? जाऊ दे. आजचा ढोकळा कसा झाला होता? सोरा ढोकळा कसा झाला होता? काय म्हणत तुझे फ्रेंड? तर चला आमचं लाडू बा बसत. हा बसल्या पाहिजे. हा तर बाय बाय राम राम कर. पप्पा ते पाहिजे. हा पा याचे पप्पा बघून घ्या, बघून घ्या याचे पप्पा. असं नाही बायकोनी थोडस कामात मदत करू लागा करतात. मला करतात कामात भरपूर मदत करतात ते. जसं की मी स्वयंपाक करायला बसली की ते मला भाजी वगैरे तोडून देणे म्हणजे कांदा त्याचा एकच रोल. मी भाजी करायला बसली की ते कांदा वगैरे चिरून देतात तेवढी मदत करतात. तेवढीच मदत चालू व्हिडिओ मारत नका जातो. तर असं आहे. तर चला बाय बाय सर्वांना. झोपा मग आता. मला आता प्रोडक्टचे रिव्ह्यू वगैरे द्यायचा आहे तर तो देते मी. बाय बाय बाय.